गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपल्याला डिफरन्सिएशन हा टॉपिक्समधला एक्झरसाइज नाईन पॉईंट वनमधला थर्ड क्वेश्चन्स पाहायचे आहे फर्स्ट सेकंड आपण पाहिलेले आहेत थर्ड क्वेश्चन दिलेले आपल्याला सो दॅट द फंक्शन एपॅक इज नॉट अ डिफरन्सिएबल ॲट द एक्स सिजिकल टू मायनस थ्री वी आर एफाओ पेक्स इजिकल टू आपल्याला फंक्शन दिलेलं एपेक्स सिजिकल टू एक्स स्क्वेअर प्लस टू फॉर एक्स इज लेस दॅन ऑफ मायनस थ्री

टू जसात तसे ठेवले थ्री माय थ्री इंटू मायनस थ्री झाले नाईन झाले नाईन मायनस मायनस प्लस नाईन प्लस टू एलेवन ॲन्सर इथे मिळाल एफ <सथ> ऑफ मायनस थ्रीची व्हॅल्यू इलेवन मिळाली आता आपल्याला लेफ्ट हँड डेरेटिव्ह आपण फर्स्ट फंक्शनवरती करीत धरायचं मायनस थ्री हा लेस द्यायला लेफ्ट हँड डेरेटिव्ह लेफ्ट हँड डेअरेटिव्ह एफ मायनस एफ ऑफ मायनस थ्री इज इक्वल टू लिमिट एस टेन्स टू झिरो निगेटिव्ह एफ ऑफ मायनस थ्री प्लस एच मायनस एफ ऑफ मायनस थ्री अपाउंड एच मायनस थ्री प्लस एच हे कुणाच्या जागेवरती एक्स स्क्वेअरच्या एक्सच्या जागेवरती ठेवून द्यायचे आहेत आपल्याला कुणाच्या एक जागेवरती एक्स स्क्वेअर मग एक्सक्वेअरच्या जागेवरती काय होती दिलं आपलं मायनस थ्री प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर ठेवून दिला प्लस टू हे प्लस टू जसे तसे काय केले आपण पुढे ठेवून दिले मायनस एफ ऑफ मायनस थ्रीच्या जागेवरती आपण किती ठेवून एलेवन दिले अपॉन येत जशात तसा राहिला मायनस थ्री प्लस एचचा काय करायचं आपल्याला ब्रॅकेटचा विस्तार करून घ्यायचा आहे मग इथं मायनस नाईनचा स्क्वेअर केला नाईन येईन मायनस थ्रीचा स्क्वेअर नाईन येऊन जाईल मायनस थ्री इंटू टू मायनस सिक्स आले हा येथ जशात तसा राहिला प्लस एचचा स्क्वेअर प्लस टू जशात तसे मायनस एलेवन आता यांचं कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे हा नाईन ना आणि हा प्लस टू किती झाले एलेवन मायनस टू एलेवन त्याले कॅन्सल झाले लिमिट एच tends झिरो एच स्क्वेअर मायनस सिक्स एच अपाऊंड एच आपल्याला इथं आन्सर मिळालेला आहे आता याच्यामध्ये एच आन्सर मिळाल्यानंतर आपण लिमिट एच टेन्स टू झिरो हा एच कॉमन आपण काढला एच कॉमन काढल्यामुळे एच मायनस सिक्स एच राहिले एच एच कॅन्सल झाले आपल्या लिमिट एच टेन्स टू झिरो एच मायनस सिक्स आता इथं डिनॉमिटर राहिलं नाही आहे त्यामुळे डायरेक्ट लिमिट आपण ठेवू शकतो मग झिरो मायनस सिक्स मायनस सिक्स आपल्याला लेफ्ट हँड डेरिवेटिव मिळालं आता आपल्याला राईट हँड डेरिवेटिव काढायचं आहे राईट हँड डेरेटिव्ह काढण्यासाठी आपल्याला सेकंड फंक्शनचा वापर करायचा आहे सेकंड फंक्शन लेफ्ट हँड डेरिवेटिव आपल्याला काढायचं सेकंड फंक्शन सेकंड फंक्शन काय दिलेलं आहे आपल्याला टू मायनस थ्री एक्स हे सेकंड फंक्शन दिलेलं आहे आणि एक्सची व्हॅल्यू ही ग्रेटर दन इक्वल टू सांगितलेली आहे तर लेफ्ट रेफे मायनस थ्री लिमिट एच टेन्स टू झिरो पॉझिटिव्ह एफ ऑफ मायनस थ्री प्लस एच मायनस एफ ऑफ मायनस थ्री अपाऊन एच टू जसा तसा ठेवला माय टू जसा तसा ठेवला थ्री जसा तसे ठेवले आणि एक्सच्या जागेवरती आपण मायनस थ्री प्लस एच ठेवून दिले आणि एफ ऑफ मायनस थ्रीची व्हॅल्यू एलेवन म्हणली अप एच आता मायनस थ्रीने मायनस थ्रीला मल मल्टिपल केलं प्लस नाईन आले मायनस थ्रीने एच एला मल्टिपल केलं मायनस थ्री एच आलं हा मायनस इलेवन जसा तसा राहिला अपाउंड एच पुढे मग नाईन प्लस टू एलेवन झाले प्लस इलेवन मायनस इलेवन कॅन्सल झाले मायनस थ्री एच अपाऊंड एच राहिले एच एच परत कॅन्सल होऊन गेले म्हणजेच मायनस थ्री ॲन्सर आलं लिमिट एच टेन्स ज्युर करू मायनस थ्री मग मायनस थ्री कॉन्स्टंट आहे लिमिट मायनस थ्री आलं Left hand derivative right hand derivative minus three -la -la. left hand derivative minus six alta. right hand derivative minus three -la -la is not equal to left hand derivative is not equal to right hand derivative f of is not a differentiable function at x is equal to minus three minus three not a function he question four so that f of x is equal to x square is continuous and differentiable at x is equal to zero. ॲट एक्सिजिकल टू झिरो असताना दिलेलं फंक्शन हे कंटिन्युअस आहे आणि डिफरन्सेबल आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे मग राईट हँड एरिटिव्ह आपण झिरो असताना पण काढा आता लिमिट एच टेन्स टू झिरो पॉझिटिव्ह एप ऑफ झिरो प्लस एच मायनस एप ऑफ झिरो अपाऊन एच फंक्शन ठेवून दिलं एचचा स्क्वेअर मायनस झिरोचा स्क्वेअर अप ऑन एच एचला आपण एच आलं एच झिरो मिळालं लेफ्ट हँड एरेटिव्ह सिमिलरली कॅन यू सो दॅट द लेफ्ट हँड ऑफ डेरिटिव्ह झिरो आपल्याला त्याच पद्धतीने इथे मिळून जाईल आणि लेफ्ट हँड डेरिटिव्ह झिरो आणि राईट हँड डेरेटिव्ह सुद्धा काय मिळालं आपल्याला झिरो कारण एकच फंक्शन दिलेलं आपल्याला मग एकाच फंक्शनच्या ठिकाणी आपण लेफ्ट हँड डेरेटिव्ह काढू शकतो आणि राईट हँड डेरेटिव्ह सुद्धा काढू शकतो म्हणून लेफ्ट हँड डेरेटिव्ह राईट हँड डेअरिटिव्ह आणि लेफ्ट हँड एरेटिव्ह इक्वल आहे दोन्हीची व्हॅल्यू झिरो आहे मग एफ आई डिफरन्सेबल फंक्शन हे जर डिफरन्सेबल असेल तर ते कंटिन्युअस फंक्शन असतं हे आपल्याला लक्षात येतं म्हणजे इथं डिफरन्सेबल फंक्शन आहे म्हणजे ते कंटिन्युअससुद्धा आहे आपल्याला दोन्ही कंटिन्युअस आणि डिफरन्सेबल कंटिन्युअस आणि डिफरन्सेबल दोन्ही सुद्धा सांगितलं होतं हे दोन्ही आपण शोधून काढलेलं आहे त्याच्यानंतर क्वेश्चन फायव्ह आपल्याला पाहिजे आहे डिस्कस द कंटिन्युटी अँड डिफरन्सेबल ऑफ आपल्या इथं कंटिन्युटी आहे आणि डिफरन्सेबल दोन्ही शोधायचे आहे ॲट द पॉईंट ठिकाणी मग फर्स्ट फंक्शन दिलं एफ एक्स इज इक्वल टू एक्स मॉडलस ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू झिरो ॲट एक्स इज इक्वल टू झिरो असताना हे फंक्शन्स आपल्याला कंटिन्युअस आहे करने पाई बाना रहा first इतर है। first का नाही पाहिजे <coughs> आहे त्याच्यानंतर आपण सेकंड फंक्शन्स पाहणार आहोत आता फर्स्ट फंक्शन्स तुम्हाला इथं दिलेलं आहे फर्स्ट फंक्शन काय दिलं ते त्यानुसार एफ ऑप एक्स इज इक्ल टू एक्स इन टू मॉडल ऑफ ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू झिरो आता पा फर्स्ट त्यातलं एक्झाम्पल आपण प्रूव्ह करू इफ एक्स हा ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो आहे म्हणजेच एक मॉडलस ऑफ एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आपण काय केलं एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रीड धरली म्हणजे मॉडलस ऑफ एक्सची व्हॅल्यू कशी आहे पॉझिटिव्ह ग्रीड धरली म्हणजेच इफ एक्स इज अ लेस दॅ ग्रेटर दॅन लेस दॅन ऑफ झिरो तर मॉडलस ऑफ एक्सची व्हॅल्यू मायनस एक्स येऊन जाईल तर पहिलं फंक्शन आपल्याला काय मिळून जाईल एक्स स्क्वेअर मिळून जाईल फॉर एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो अनुसार मग याचं आपल्याला आणि दुसरं सेकंड फंक्शन काय म्हणून जाईल मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणून जाईल फॉर एक्स इज लेस दॅन ऑफ झिरो अनुसार आता हे दोन फंक्शनचा वापर आप करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे दोन फंक्शनचा वापर करून एक्झाम्पल पहिला आपण राईट रे, हँड डेरेटिव्ह काढून घेऊ लिमिट एच टेन्स टू झिरो पॉझिटिव्ह एफ एक्स झिरो एक पॉझिटिव्ह एफ ऑफ एक्स अनुसार आपण फर्स्ट डेरेटिव आपण काढून घेतला तर इथं लिमिट एचचा स्क्वेअर मायनस झिरो ए झिरो प्लस एच माचल्यामुळे इथं डायरेक्ट एचचा स्क्वेअर मिळून जाईल कारण की एकच एक्स स्क्वेअर आहे मायनस झिरो अपॉन एच कारण एक्स स्क्वेअर आपल्याला फंक्शन दिलेलं आहे मग एच स्क्वेअर एच स्क्वेअरला इथे नाही डिवाईड केलं एचं आन्सर इथं मिळून गेलं एच मिळालं आणि एचचं लिमिट आपल्याला काय मिळून जाईल झिरो मिळून जाईल सिमिलरली आपल्याला त्याचप्रकारे आपण जर काय केलं दुसरं फंक्शन आपण घेतलं पण ते निगेटिव्ह असेल निगेटिव फंक्शनचं सुद्धा सेम तेच आहे कारण की निगेटिव्ह आपण स्क्वेअर केलं तर ते काय येतो पॉझिटिव्ह येतो मग लेफ्ट हँड डेरेटिव्ह सुद्धा तुम्हाला डायरेक्टली झिरो मिळून जाईल मग तिथं काही मायनस एच स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर पॉझिटिव्ह मिळून जातो म्हणजे सिमिलरली त्याच पद्धतीने आपल्याला हे ते काय करता येईल डेरेटिव्ह आपल्याला काढता येतं मग रॅफ्ट हँड लेगेटिव्ह आणि राईट हँड डेरेटिव्ह दोन्ही इक्वल आहेत दिलेलं फंक्शन एकच आहे डिफरन्सेबल आहे मग हे डिफरन्सेबल असेल फंक्शन इज कंटिन्युअस फंक्शन जे डिफरन्सिबल असेल तर कंटिन्युअस फंक्शन सुद्धा आहे हे आपल्याला सांगता येतं त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू जर आपण ग्रेटर दॅन इक्वल टू मॉडलसमध्ये फंक्शन दिलेलं आहे मॉडलसमध्ये सेकंड एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे पा काय दिलेलं आहे एक्स इज इक्वल टू स्क्वेअर बॅकेटमध्ये टू एक्स प्लस सिंपल बॅकेट मध्ये टू एक्स प्लस थ्री इन मॉडलसमध्ये टू एक्स प्लस थ्री ॲट द एक्स इज इक्ल टू मायनस थ्री बाय टू मग त्यानुसार आपल्याला इथं सांगता येतं की जर त्यानुसार आपल्याला इथं सांग त्यानुसार आपल्याला इथं सांगता येतं की जर एक्सची व्हॅल्यू आपण ग्रेटर दॅन घेतली मायनस थ्री बाय टूच्या तर टू एक्स प्लस थ्री हा पॉझिटिव्ह होऊन जाईल मॉडलस टू एक्स प्लस थ्री हा मॉडलसचा काय होऊन जाईल टू एक्स प्लस थ्री होऊन जाईल आणि जर आपण काय घेतला तो लेस दॅन जर घेतला तर मॉडलची व्हॅल्यू आपल्याला मायनस टू एक्स प्लस थ्री मिळून जाईल मग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टू एक्स प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर फॉर लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस थ्री बाय टू आणि मायनस टू एक्स प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर घेतला तर आपल्याला काय मिळून जाईल लेस दॅन मायनस थ्री बाय टू व्हॅल्यू मिळून जाईल त्याच्यानंतर आपण त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे याचे लेफ्ट हँड डेरेटिव्ह आणि राईट हँड डेरेटिव्ह आपल्याला काढून घ्यायचे आहेत आधी राईट हँड एरेटिव्ह काढून घेऊ मायनस थ्री बाय टूचा आपण राईट हँड एरेटिव्ह लिमिट एच टेन्स टू झिरो पॉझिटिव्ह एफ ऑप मायनस थ्री बाय टू प्लस एच मायनस एफ ऑप मायनस थ्री बाय टू अप ऑन एच याचा विस्तार करून घ्यायचा आहे मग आपल्या व्हॅल्यू ठेवून दिली मायनस मायनस थ्री बाय टू प्लस एच प्लस थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर इथेही टू टाइम मायनस थ्री बाय टू प्लस थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर एफ ऑप एक्सी टू एसी एक्स घेऊ ती व्हॅल्यू मांडून टाकली मग त्याचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर हा टूने याला मल्टिपल केलं कॅन्सल झालं मायनस थ्री आले ह्याला टू एच आलं प्लस थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर इकडे व्हॅल्यू पाय होऊन जाईल तुमची झिरो होऊन जाईल कारण टू टू कॅन्सल मायनस थ्री प्लस थ्री झिरो झिरोचा स्क्वेअर काय होतो झिरो येऊन जातो मायनस थ्री प्लस टू प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअरचा मायनस थ्री प्लस थ्री परत कॅन्सल झाले टूचा टू एचचा स्क्वेअर म्हणजे फोर एचचा स्क्वेअर आला झिरो कॅन्सल झाले खाली एच राहिला एचने एच फोर एच आले आणि फोर एचं आपण सुद्धा इथं आन्सर काय मिळून जाईल मग झिरो मिळून जाईल डायरेक्टली <coughs> मी ठेवल्यानंतर त्याच पद्धतीने सिमिलरली आपण सेम प्रोसेस आपण लेफ्ट हँड डेअरिटीमध्ये करू शकतो मायनस थ्री बाय टू ह्याचं सुद्धा सेम प्रोसेस आपल्याला करता येते आणि त्यानुसार सुद्धा त्याचे डेरिटीव काय मिळून जाईन आपल्याला झिरोच मिळून जाईल हे एपडेफरन्स ह्या डक्स इज इक्ल टू मायनस थ्री बाय टू हे इज अ कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू मायनस थ्री बाय टू जे लेफ्ट हँड डेरिट्यू राईट हँड डेरिट्यू असेल ते डिफरेन्सेबल आहे आणि ते डिफरेन्सेबल असेल तर ते कंटिन्युअस फंक्शन असतं डिस्कस द कंटिन्युटी अँड डिफरन्सिबल ऑफ द एक्स एट एक्स इज इक्वल टू टू इक्यर एपॉप एक्स इज इक्वल टू इन स्क्वेअर बॅकेट एक्स इफ एक्स इज लेज बिलॉंग टू द डोमेन झिरो कॉम फोर झिरो कॉमा फोर ह्या डोमेनमध्ये दिलेलं फंक्शन हे कंटिन्युअस आहे का डिफरन्सेबल आहे आपल्याला पाहिजे डिस्कस करायचं सांगितलेलं आहे आणि काय सांगितलेलं आहे व्हिएर स्क्वेअर बॅकेट इज ग्रेटर दॅन इंटिजर फंक्शन हे एक्स स्क्वेअर बॅकेट आहे कसं आहे ग्रेटर दॅन इंटिजर फंक्शन आहे त्यानुसार एक्स इज इक्वल टू इन स्क्वेअर बॅकेट एफ एक्स इज द एक्स इज बिलोंग्स टू द झिरो कॉमा फोर त्यानुसार फंक्शन जर कधी धरलं झिरो घरी धरलं तर झिरोची व्हॅल्यूम इफ झिरो इज ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑफ वन वन घेतली ते इफ वन इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू लेस दॅन टू टू घेतली ते इफ टू इज लेस दॅन लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑफ थ्री आणि थ्री ठेवली तर इफ थ्री इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑफ फोर असं घेईल त्यानुसार आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टू असताना ग्रेट धरायचं आहे मग एफ ऑफ टूची व्हॅल्यू आपल्या इथं काय मिळून जाईल line limit extends to 2 negative f of x limit extends to 2 1 and once so a limit 1 line f of 2 is not equal to limit extends to 2 negative f of x don't equal nahi no. so, here's an equal cell third f is this uh, function is a discontinuous at x is equal to 2 suppose f of is differentiable at x is equal to 2 f of is फंक्शन एफ इज अ कंटिन्युअस अट एक्स इज इक्वल टू टू दिस इज अ कंट्रोडिकशन बिकॉज एफ इज नॉट कंटिन्युअस अट एक्स इज इक्ल टू टू म्हणजे एफ इज नॉट अ डिफरन्सेबल फंक्शन अट एक्स इज इक्वल टू टू हेन्स हेफ इज ना कंटिन्युअस नोअर अ डिफरन्सेबल फंक्शन ह्याच्यावर आपल्याला सांगता येतं की हा कंटिन्युअस बी नाही आणि डिफरन्सेबल सुद्धा नाही कारण की इथं आपण जे फंक्शन घेतलेलं आहे लिमिट टू टूचं निगेटिव्ह म्हणजे टूचं निगेटिव्ह आपल्याला इथं वन येतं म्हणजे आपण इथं वन लिमिट फंक्शन आपण घेतलं टूचं निगेटिव्ह घेतलं तर लेस दॅन सांगितलं आणि टूपेक्षा सा म्हणजे लेफ्ट हँड था लिमिट वन येतं इथं वन आपल्याला व्हॅल्यू आली हे वन आणि ऑफ टू दोन्ही इक्वल नाही आहे म्हणून फंक्शन हे कंटिन्युअस नाही अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल तुम्ही सग कंप्लीट करायचे आहेत आपण आता नेक्स्ट जो पॉईंट आहे महत्त्वाचा तो म्हणजेच रूल्स ऑफ द डिफरन्स डेफेन्स हा पॉईंट्स आपण नेक्स्ट ब्रेडमध्ये पाहू हा आपण बोर्डवरती घेऊ द्या